तर हाय, नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला. कशा आहेत सगळी? बरे आहेत का? काय म्हणतोय तुमच्याकडचा पाऊस पाणी? काय सांगू आमच्या इकडच्या पावसा पाण्याचं? सकाळपासून टिपी 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 टिपाकतंय नुसतं. एकदाचा सपा सपाई नाही, मोठाच्या मोठा. आता ही फक्त आज सकाळपासून आहे बरं का, सगळा आबाळ एक झालंय. आणि कालपर्यंत तुम्हाला सांगते उन्हाळ्यासारखं ऊन होत. चांगला मोठा लट पाऊस आला तर तळ तर भरण आमच्या इथं. तळ भरलं ना आता पावसाळ्यात तर उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा पडायचा नाही. आणि महत्वाचं तर काल माझा व्हिडिओ आलाच नाही, कारण काल होता शनिवार. आणि शनिवारचं का नाही, माझी इतकी धावपळ होती का नाही, काय सांगू तुम्हाला. काल तर सकाळच्या जेवणाला दुपारच्या 3:30 वाजल्या, म्हणजे एवढी धावपळ पळापळ झाली. त्याच्यामुळं व्हिडिओच केला नाही. काल लय वैतागून गेलती, लय थकली होती मी. घरातलं काम, शाळेतल्या चक्रा, परत स्वयंपाक धुणं, भांडी ही ती, एकटी असली का नाही, लय तारांबळ उडती माझी तुम्हाला काय सांगू. काल व्हिडिओ करायला टाइमच भेटला नाही, लय थकली. आणि त्यात मध्ये कसं माझी कंबर पण दम धरत नाही आणि थकवा पण लगेच येतो, त्याच्यामुळं बसत उठत पण झालं. शाळेतच जास्त चक्रा झाल्या माझ्या. सकाळ सकाळ पोरग सोडायला, परत 12:30 त्याला आणायला, परत आणल्यावर अजून पीठ मळायचं, भांडी घासायची. सकाळी उठल्या उठल्या अगोदर भांडी घासली आणि किचनमधनं ती तिथपर्यंत झाडायचं, ते लाल दिसतंय का, तिथपर्यंत झाडायचं म्हणलं की त्याला पूर्ण 1 तास जातो या. काना कोपरा झाडायचा म्हणलं की म्हणजे झाडून लुटून परत 2 जाळ्या भांडी. तवर शाळेचा टाइम झाला, पोरांना पोहे दिलं खायला करून, पोर गेली शाळेत, मग शाळेत गेली म्हणजे पोरे जाते त्या टमटम मध्ये, पण सण्याला सोडायला जायला लागतं या. मग सण्याला सोडायला गेली, मग सण्याला सोडून माघारी आली, तवर पीठ मळूस तर चपात्या लाटूस तर लगेच सण्याचा टाइमच झाला. आणि पोळपट वेलना आपलं पुण्याला राहिलेलं आहे, म्हणजे पुण्याला आम्ही पसारा नेला होता ना, पोळपूट लाटणं घेऊन गेलतो ते तिकडंच आपल्या शेजारणीकडून. ही शेजारी नाही तुय, त्यांच्याकडून मग आणायचं आपल्या चपात्या लाटूस तर पोळपट लाटणं आणायचं. मग तिचा पण आणि माझा पण टाईम एकच होतो या चपात्याचा. मग आता तिचा असल्यामुळं तिला अगोदर करून देते आणि मग परत माझं मी आणून चपात्या लाटत बसते. परत पोरग आणायला गेली, तिकडनं आले, परत पीठ मळलं होतं, चपात्या लाटल्या, परत भाजी मेथीची घेतली होती, मग ती मेथीची भाजी निवडली आणि परत त्याला फोडणी दे, परत थोडंसं अंग टाकलं, परत उठले, परत झाडून काढ, हे कर ते कर. त्याच्यामध्ये का नाही ती भाजी शिजूस तर ते स्वयंपाक होऊस तोवर 3:30 वाजल्या. मग 3:30 वाजता जेवण केलं, भांडी घासूस तर वाजल्या 4:05. मग तिथून थोडासा आराम करावा म्हणलं, लगेच झाला संध्याकाळचा टाईम, म्हणजे मला व्हिडिओ करायला टाईमच भेटला नाही, त्याच्यामुळे काल व्हिडिओ टाकलाच नाही. तर आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची, मला काल नाही आज सकाळ सकाळ सण्या उठला झोपेतनं उठला आणि मला का नाही काय म्हणत होता तुम्हाला सांगते तिला उठ. तर मला तो असं का म्हणला, मग मी मोठा होणार नाही, मी मोठा मोठा मला काय मी का मोठा नाही म्हणणं सांगू का, मी मोठा झाले की तू मेली तर मी काय करू. ते आता जरा वेगळं बोलला, पण सकाळी मला असं इमोशनल झाला होता पूर्ण. आणि मला कसं होतं या मम्मी, मी झोपेतच होते. मी म्हणलं म्या नुसतं म्हणलं. मग झोपला होता माझ्या पोटावर असं हात बीत टाकून, इथं एक मुका घेतला. मला कसं होतं या मम्मी हो, मी म्हणलं काय, म्हणजे हां म्हणलं. मला म्हणतो या मी मोठाच नाही होणार. मी म्हणलं का म्हणलं, झोपेतच होते मी. मी का म्हणलं तर काय म्हणतोय, अगं मी मोठा मोठा होत जाईल तर तू म्हातारी म्हातारी होत जाशील. मग मी एकदम मोठा झालो की मग तू मरून जाशील.
त्यात मग मला किती रडायला येईल, मग मी काय करू ग, मग मला तर लय रडायला येईल, मी तर झोपीत न जागीच झाले तुम्हाला सांगते, एवढी माया करतो पिल्या माझं, मला तू बघून माया, मी बघून माहिती अशीच माया कायमची ठेवशील का, मग शाळा शिकून त्यासाठी मोठं व्हायला लागतं या बायको आल्या नाही, शाळा शिकून मोठं झालं तर मग माणूस चांगला होतो, मोठा होतो लवकर, आणि नाही शाळा शिकली की मग होत काम, आणि मारा लागतो साहेबांचं, मार खायला लागतो साहेबांचा, त्यापेक्षा आपणच साहेब झालेलं काय वाईट आहे का नाही, तर सण्याचा अभ्यास चालू आहे इथं, पण होईल ना साहेब तर होईल ना, हे ना पिल्या लोक तर साहेब म्हणतात, साहेब म्हणणार कशाचं का व्हायचं होय ना साहेब, साहेब लोक तर साहेब म्हणतील ना, हे ना पिल्या मग त्याचं नाव साहेब ठेवायचं, आणि जेवढा अभ्यास करण तेवढं मोठं होत, हे का नाही सण्या, अभ्यास आणि शिक्षण पण वाटत आणि बुद्धी पण वाटत, काय वाटत, बुद्धी पण वाटत आणि शिक्षण, शिक्षण पण वाढत, बुद्धी पण वाढते, आणि मोठं पण होत, आणि साहेब पण होत, आहे का नाही पिल्या, पण त्याला असं वाटत की मोठं जर झालं, उलटा शर्ट आज बी घातलाय काय, तर सण्याला सण्याचा अभ्यास घ्यायचा म्हणलं का नाही, मग हे असं छोकुली त्याला वाचून दाखवते, नाही तर कावी वाचून दाखवते, सकाळी मी तर काय करत होते भांडी घासतच होते का काय करत होते, आणि ही त्याला सांगत होते, है का नाही, म्हणजे नाही नाही ही जी इने घालत होते, छोकुली जी इने घालत होते, तेल लावून तिची इने घातली, तेव्हा कावी घेत होती त्याचा अभ्यास, तेव्हा तिने अर्धा धडा घेतला होता, है का नाही ह्याच्यातला का ते दुसरा, तर त्याला वाचून सांगायला त्यानं लिहिणार, तिकडून तिने वाचायचं, आणि पूर्ण विराम काय काय उद्गार चिन्ह प्रश्न चिन्ह, आणि ह्याला काय म्हणते पिले, काय माहिती मला नाही बाबा माहिती, प्रश्न चिन्ह अजून शिकवलेलं आहे, अवतरण चिन्ह आम्हाला असं शिकवलं, दुहरा अवतरण चिन्ह, अवतरण मग ती तसलं सुद्धा सण्याला सांगावं लागतं या, तवा सण्याचा अभ्यास होतो या, है ना पिल्या, आधी मुंगळ्याला करत पाहायचं, आता असं घरून पिकून दिलं, आणि भेत्रा लय वाटतंय तुम्हाला काय सांगू, लय म्हणजे लय भे वाटतंय, ते पैसे नसते तर वय असं ते चालतं, तर बघा पावसाळ्यात येते तर किडा बाबा चावत का रे पिले, ते सगळं जाऊ द्या कावीच, छोकुलीचा पेपर छोकुलीला कसा गेला, चांगला गेला की अभ्यास केलता का, माझा चांगला पेपर जावा, कोणती देवाच्या पाया पडत होती आपल्या घरात, तुझा गेला का अभ्यास, तुझा गेला का पेपर चांगला, माझा पेपर झाला नाही का, अरे कावीला तर सर काय म्हणलं वाटतंय, काय दिलं काय बिले मला, तिने काय बिले होऊन आलेस, इकडे ये जरा, इकडे या, इकडे या, अभ्यास करत नाही काय नाही, बसती चित्रकलेची वही घेऊन, शेवटच्या सोप 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 बारक बारक लिहिलं, आज शेवट शेवट काय लिहिलं का, कसं लिहिलं ते आलं ना लिहिलं, बरं सर काय म्हणलं होतं, तिथं बसलो होतो
आले आले म्हणलं काहीतरी लिहा, एक काहीतरी लिहा. मग तिने काहीतरीच लिहिलं. हा 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 हा, ते काय झालतं, पेपर सुद्धा टाइम झालता आणि मग सगळी गेलती. मग परी ती वर्गातल्या माझ्या सगळ्या मुली म्हणतात चल 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 रोकड, म्हणून मी तिथे एक राहिलं होतं. सांग पण दिसत. मग लिहिलं की काहीतरी लिहिलं तिला दिलं सर. मग मी अगोदर म्हणलं तिथं जर असायची पारा दिला तर सर म्हणतात लिहित काहीतरी. मग मग मी लिहिलं तिथं काहीतरी काहीतरी असं का य सर म्हणलं तिला काहीतरी लिह क्वारा पेपर देऊ नको. हे काहीतरी लिहिलं. मी म्हणलं की जर सरांकडे दिलं तर सर मग त्यांना एखादा प्रश्न उत्तर लिहित तसं म्हणतात. म्हणून बघा हे माझे तीन तरीतील तीन लेख राहित. पण सगळ्यात जास्त माझी मया कोण करतय, कोण करताय सगळ्यात जास्त माझी मया? मोठ झाल्या कोण मला सांभाळणार आहे? तो तर गाव आणून सोडला मला. अकरा वर्ष झालं की जर रडूच ऐकते मी. सगळ्या मला सांभाळणार आहे का? तर चला बाय, आजचा व्हिडिओ लांब सडक हाय. तर मी काल कमेंट्स वाचला नाही काहीच नाही, तर आज मी का नाही कमेंट्स वाचायला जाणार आहे. तर चला बाय.